नमस्कार मंडळी, नमस्कार। मी बघ तुम्ही बघू शकताय, मी प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे काय दाखवतोय की ज्या वनस्पती ह्या संपत चाललेल्या आहेत, अशा काही वनस्पती काही झाडं आहेत, त्या झाडांचे मी आपल्याला फोटो दाखवत असतो, त्याचे व्हिडिओ दाखवत असतो। तर अशीच एक वनस्पती आहे, आणि काही काही आपण खेड्यामध्ये असतो, खेड्यामधल्या ह्या बऱ्याच वनस्पती झाडं ही खेडेगावातल्या लोकांना माहीत असतात, परंतु काही वनस्पती ह्या ज्या असतात, काही झाडं जी असतात, ही शहरातल्या लोकांना काही माहीत होत नाहीत, त्याची नावं ही खूप वेगवेगळी राहतात। त्यामुळं ह्या ज्या काही वनस्पती आहेत, ही काही जी झाडं आहेत, ते ही झाडं मी कुठली आहेत ही दाखवतो मी प्रत्येक वेळी, प्रत्येक व्हिडिओमध्ये एक वेगवेगळे झाड दाखवते। ती वनस्पती संपल्यात, निसर्गातून संपत चालली आहेत, तर मी अशाच पद्धतीचं एक तुम्हाला झाड दाखवणार आहे। त्या झाडाचं नाव आहे खैर। मागच्या एका व्हिडिओमध्ये एक मी हिवराचं झाड आणि खैराचं झाड अशी दोन्ही मिक्स दाखवली होती, परंतु मी ह्या व्हिडिओमध्ये स्पेशल खैराचं झाड कशा प्रकारचं असतं खैर ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण बघू शकताय खैराचं झाड, हे बऱ्याच लोकांना खैर कसं आहे हे माहीत नाही, तर मी तुम्हाला दाखवतो। हे खैराचं झाड आहे, तुम्ही बघू शकताय ह्या खैऱ्याच्या झाडाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये काटे असतात, आपण बघू शकताय। आता तुम्हाला मी दाखवतो हे खैऱ्याचं झाड, हे बघू शकताय ह्याचं बूड कशा प्रकारचं असतं हे बघा तुम्ही। ह्याचं बूड जे आहे ते अशा प्रकारचं असतं, दिसायला बोरीसारखं बूड राहतं, परंतु बोरीचं निसर्गानं वेगळं रूप तयार केले आणि या खैऱ्याचं झाडाचं वेगळं तयार केले। आता ह्याचे काटे बघा, याला शेळ्या भरपूर प्रमाणामध्ये खातात। हे ही फांदी बघा, तुम्ही बघू शकता फांदी आणि ह्याचे काटे बघा, ह्याचे काटे वेगवेगळे वाकडे छोटे निबर एकदम, हे काटे बघा ह्याचे तुम्ही, अशा प्रकारे ह्याचे प्रमाणे काटे आहेत, खूप टोचतात हे काटे। ही झाडं कुठं बघायला मिळत नाहीत क्वचित ठिकाणी, आणि काही जणांना खैर कसा असतो हे माहीत नाही। त्या खैराला अशा प्रकारच्या शेंगा येतात, हे वाळल्यात शेंगा बघू शकता तुम्ही। तुम्हाला मी तोडून दाखवतो जवळ व्हिडिओच्या, बघा शेंग तोडायला गेले तर सुद्धा वर्ण कुठनं काटा ह्याचा टोचेल कुठला काहीच सांगता येत नाही। हे बघा मी तोडली शेंग, ही शेंग तुम्ही बघू शकताय बघा, ही अशा प्रकारची शेंग आहे। आणि हे माझ्या मागं खैऱ्याचं असं झाड आहे, खैऱ्याचं झाड हे काही खूप मोठं असं निर्गेलीसारखं, लिंबाच्या झाडासारखं, बाबीच्या झाडासारखं असं येत नाही, हे झाड दिसायला असं एवढं दिसतं। तर आपण बघू शकता हे खैऱ्याचं झाड, हे अशा काही वनस्पती शहरातल्या लोकांना बघायला मिळत नाही। त्याची पानं मी एकदा तुम्हाला जवळून दाखवतो, हे बघा तुम्ही, हे हिरवीगार पानं राहतात बाबीच्या पानासारखी, आणि ह्याची काटे तुम्ही बघून घेऊ शकता, हे असे काटे आहेत। तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला कधी विसरू नका। धन्यवाद।